श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीची जर काडी सुकली तर काय करावे, कोणता असा दिव्य उपाय करावा, ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत. तुळशीला आपण देवीचा दर्जा देतो म्हणून प्रत्येक हिंदूच्या दारापुढे तुळस ही नक्कीच असते. तुळस आपल्या जीवनासाठी फार उपयोगी आहे. तुळस ही धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील तिचे खूप फायदे आहेत. आपल्या दारातील तुळस हिरवीगार व भरलेली असावी यासाठी आपले नेहमीच प्रयत्न हे असतात. आपण सकाळी संध्याकाळी तुळशीचे पूजन करतो आणि तुळशीपुढे दिवा देखील लावतो. दररोज तुळशीला जल अर्पण करतो. अशा प्रकारे घेता येईल तेवढी काळजी आपण आपल्या तुळशीची घेत असतो. आपण एखाद्या लहान बाळाला जपतो तसेच आपण तुळशी मातेला देखील जपत असतो. जर तुळस वाळली तर समजून घ्यावे की तुळशी मातेने आपल्या घरावरचे संकट हे तिच्यावरती ओढून घेतलेले आहे. तुळस माता ही जेव्हा पण सुकते तेव्हा आपल्या घरावरती जे काही संकट येत असतं ते प्रथम तुळशी मातेवरती येत असतं आणि ती संकट तिच्यावरती ओढून घेते. त्यामुळे तुळस ही सुकत असते. तर ही तुळस सुकल्यावरती आपल्याला देखील खूप वाईट वाटते. आपण पाणी घालून बघतो, खत घालून बघतो, पण तुळस परत भरत नाही. तर त्यासाठी आपण ही वाळलेली तुळस कुठेही टाकून न देता आपल्याला त्याचा एक दिव्य उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुळशी माता देखील प्रसन्न होईल, भगवान विष्णू देखील प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. कधी कधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होऊन जाते. अशावेळी त्या तुळशीचं काय करावे हे आपल्याला समजत नाही. वाळलेली तुळस दारात कधीही ठेवू नये. म्हणून जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तेथून काढून टाकावी. जर तुळस खाली हिरवी असेल आणि वरवर त्याच्या काड्या कोरड्या होत असतील तर तुळशीच्या कोरड्या कोरड्या काड्या अलगद काढून घ्याव्यात आणि त्या काड्या सांभाळून ठेवाव्यात. जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर ती तिथून काढून घ्यावी आणि त्या ठिकाणी लगेच दुसरे तुळशीचे रोप लावावे. वाळलेली तुळस कोठेही टाकू नये किंवा नदीमध्ये देखील विसर्जित करू नये. मग जेव्हा पण तुमची तुळस ही वाळेल तेव्हा आपल्याला ती तुळस काढून घ्यायची आहे. काढताना शक्यतो तुम्ही सकाळीच काढावी, सायंकाळी ही काढू नये. तुळशीच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्या काड्या आपण वाळवून घ्यायच्या आहे. त्यानंतर त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी आणि ती सुती कापडाने गाळून घ्यावी. यानंतर आपल्याला त्या पावडरचा वापर करायचा आहे. आपण दररोज भगवंताचे पूजन करत असतो त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांना आपण चंदनाचा टिळा हा लावत असतो. त्या चंदनामध्ये तयार केलेल्या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांची पावडर मिक्स करून तो टिळा भगवंतांना लावावा. श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे. तुळशीचे पान न ठेवता अर्पण केलेला नैवेद्य भगवंत स्वीकारतही नाही, इतके श्रीहरी विष्णूंना पूजनात तुळशीचे महत्व आहे. आपण जर श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीच्या काड्यांची पावडर करून तो टिळा लावला तर भगवंत खूप प्रसन्न होतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होईल. भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतील. दररोज सकाळी भगवंताचे पूजन झाले की घरातील सर्व सदस्यांनी या पावडरचा टिळा आपल्या कपाळावरती जरूर लावावा. यामुळे आपले मन शांत राहते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होत असतो. आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपण जे पण काम करत असतो त्या कामामध्ये आपले मन लागते, आपले मन एकाग्र होते. जर तुमची तुळस खूप मोठी असेल आणि तिची पावडर खूप जास्त झाली असेल तर घरातील सदस्यांनी दररोज अर्धा चमचा पावडरमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून ते औषध म्हणून घ्यावे. यामुळे आपल्याला कोणताही आजार हा होत नाही. तसेच भरपूर वेळा सर्दी, कफ, खोकला हा लहान मुलांना तसेच मोठ्यांना देखील होत असतो. त्यांना देखील तुम्ही ही पावडर देऊ शकता. यामुळे त्यांचा सर्दी, कफ, खोकला हा लगेच दूर होईल. यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील, काहीही अडचणी असतील, शरीराच्या अंतर्भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व या उपायांमुळे निघून जातील. तसेच आपल्यामध्ये काही वाईट व नकारात्मकता भरलेली असेल तर तीही नष्ट होईल. तसेच आपली मानसिकता बदलेल आणि मनाला एक प्रकारे शांतता मिळेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. स्वतःवरील विश्वास वाढेल. आपण हे करू शकतो असे ठाम मत बढेल. याशिवाय आपण जी तुळशीची वाळलेली काडी आहे तिचा तर उपयोग केलाच, पण तुळशीच्या ज्या मूळ आहे त्याचा देखील आपण उपाय हा करू शकतो. पैसा आकर्षित करण्यासाठी तुळशीचे मूळ घ्या आणि ते चांदीच्या तावीजमध्ये बंद करून आपल्या गळ्यात घाला. असे केल्याने तुमची पैशाशी संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतील. तसेच असे केल्याने लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती सदैव राहते. घरामध्ये पैसा येतो, पैसा
पैसा हा स्थिर राहतो. तसे जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल आणि मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर आपल्याला तुळशीचे मूळ घ्यायचे आहे. अगदी थोडेसे मूळ घेतले तरी पण चालेल. ते गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. गंगाजल नसेल तर शुद्ध जलाने धुवून घेतले तरी पण चालेल आणि याची पूजा करायची आहे. यानंतर तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवायचे आहे. हा उपाय केल्याने तुमची सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आणि हे कापड आपण देवघरात ठेवू शकतो. जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल आणि तुम्हाला ती शांत करायची असेल तर तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढावे, त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्यावे किंवा चांदीच्या तावीजमध्ये घालून हातावरती देखील बांधू शकता. यामुळे देखील आपल्याला त्याचे फायदे हे बघायला मिळतील. तुळशी माता ही आपल्या सर्वांसाठीच अतिप्रिय आहे. तुळशी माता जर प्रसन्न असेल तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्याला वाळलेली काडी कुठेही टाकायची नाही तर तुम्हाला त्याचा असा वापर करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.